संदीप सर
Very good.
जी यहाँ पे अरे आगे वाला क्या लेफ्ट 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 लेफ्ट
अशा प्रकारचा सिनेमा बनवण्याची संकल्पना ही देखील एक विलक्षण आहे आणि तेही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अगदी फुलांनी पुढाकार घ्यावा हा देखील मला असं वाटतं एक विलक्षण अशा प्रकारचा चित्रपट आहे आणि या दोघांनी त्या सगळ्या भूमिकांना इतका सुंदर न्याय दिला आहे की प्रत्यक्ष असं वाटतं की आपण त्या कालखंडात पोहोचलो अतिशय इम्पॅक्टफुल ज्याला आपण म्हणू शकतो तशा प्रकारचं सर एक तर महत्वाचं म्हणजे तुम्ही तर स्वतः गृहमंत्री आहात स्वातंत्र्यवीर सावरकरांमध्ये असे डिफेन्सिव्हचे गुण आहेत जे आपल्याला गतिशय भावतात आणि जे तुमच्या वाचनामध्ये आलेले आहेत मी सगळंच त्यांचं वाचलेलं आहे मला असं वाटतं की त्यांना काही शब्दांमध्ये त्यांची व्याख्या करायला डिफाईन करणं अतिशय कठीण आहे त्यांचे जातीउच्छेदक निबंध जर आपण बघितले तर त्यांनी जाती प्रथा का आली आणि त्यांनी कसा आपला नाश केला आणि ती कशी दूर केली पाहिजे याबद्दल त्यांचे विचार हे विलक्षण आहे विज्ञानाधिष्ठित त्यांनी जे लेखन केलेलं आहे जीवनामध्ये कुठली गोष्ट धर्म असेल किंवा विचार असेल याच्या पाठीमागचं विज्ञान काय आणि ते विज्ञान संपल्यामुळे आम्ही कसे गुलाम झालो या संदर्भात त्यांनी जे विचार मांडलेले आहेत मला असं वाटतं सगळंच प्रेरक आणि आपल्याला याची कल्पना देखील आहे की क्रांतिकारकांची एक फळी ही त्यांनी तयार केली जोसेफ मॅझिनीचं चरित्र लिहिल्यानंतर त्यांनी जी प्रेरणा त्यांनी उभी केली आणि त्यानंतर ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी इंग्रजांचा नरेटिव्ह संपवला की 1857 युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं समर्थ्य होतं त्यामुळे काउंटर नरेटिव्ह हा कसा उभा करता येतो हे देखील त्यांनी आपल्याला शिकवलं राहुल गांधी राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील तर माझ्या खर्चाने मी पूर्ण थिएटर बुक करीन आणि त्यांना एकट्याला पाहण्याकरता थिएटरमध्ये पूर्ण व्यवस्था करून आहेच आणि मला असं वाटतं की त्यांच्या या सगळ्या जे जे विषय मी मांडले आहेत त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे पण मी असं म्हणतो की आजच्या परिस्थितीतलं सगळ्यात पॉवरफुल माध्यम काय आहे तर ते सिनेमा हे माध्यम खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतं युवा पिढीपर्यंत पोहोचतं म्हणून आमचा हा प्रयत्न असेल की आमच्या युवा पिढीने हा सिनेमा बघितलाच पाहिजे सर सर इसके पहले आर्टिकल 370 बना अभी भी सावरकर जी पर मूवी बनी इसके बाद ना साबरमती रिपोर्ट आने वाला है ऐसे हिस्टोरिकल पर मूवी बन रही है लोगों को अवेयरनेस आ रही है लोगों के सामने आपको क्या लगता है कि ऐसे कुछ चीज मिसिंग हो रहा है जिस पर स्टोरी आगे मूवी आनी चाहिए देखिए मैं एक ही बात कहना चाहता हूँ की एज अ सोसाइटी हम लोग इवॉल्व हो रहे हैं और एक प्रकार से जो सांस्कृतिक पुनर्जागरण देश में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में शुरू हुआ है उसमें आज सब लोग बोल्डली अपनी सच्चाई को सामने रखना चाहते हैं हम लोगों ने अंग्रेजों का इतिहास पढ़ पढ़ के और मैक्स मुलर का इतिहास पढ़ पढ़ के अपने हीरोज को भुला दिया मानो हमारी सभ्यता ये अंग्रेजों के कारण आई इस प्रकार की हमारे मन में भी एक संकल्पना तैयार हुई हम ये भूल गए कि जब वो लोग स्टोन एज में थे भी हम पूरे तरीके से विकसित रूप में हमारी सभ्यता थी तो आज मैं ऐसा मानता हूँ कि हमारे सांस्कृतिक पुनरुत्थान का एक जरिया इस प्रकार की फिल्में हैं जो हमने एज अ कंट्री या हमारी पॉलिटी में पॉलिटिक्स में हमारी राजनीति में हमने क्या भूल की है उसके क्या परिणाम हमने भोगे हैं इसको बोल्डली आज हम डिस्कस कर पा रहे हैं मैं मानता हूँ ये बहुत अच्छी बात है सर एक बार हिंदी में राहुल गांधी जी को सिनेमा देखने के लिए मैं ऐसा मानता हूँ क्योंकि राहुल गांधी जी ने सावरकर को पढ़ी है और उनको समझा है इसीलिए वो बेसिर पैर की बातें सावरकर जी के बारे में कहते हैं तो मैं निश्चित रूप से उनको अपील करता हूँ कि राहुल गांधी जी भी सावरकर इस सिनेमा को देखे अगर वो देखना चाहते हैं तो मैं स्वयं
अपने खर्चे से पूरा सिनेमा हॉल उनके लिए बुक करूँगा और इस सिनेमा को देखने के बाद जिस प्रकार की बेसिर पैर बातें ये सावरकर जी के बारे में कहते कहना बंद कर। Thank you.